महापालिकेच्या वतीनं ठिकठिकाणी अतिक्रमण मोहीम राबवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीनं दिंडोरी नाक्यावरील किरण निम्मा मानकर यांना नोटीस बजावण्यात आली आहे. किरण निम्मा मानकर हे दिव्यांग असून त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह या पानाच्या टपरीवरच आहे. तसंच याच परिसरात आजूबाजूला 40 ते 45 टपऱ्या तसंच महापालिकेची गाळीही आहे. परंतु यांना कोणतीही नोटीस न देता फक्त किरण मानकर यांनाच नोटीस देण्यात आल्यानं याबाबत कोर्टात दावा दाखल केला असल्याची माहिती किरण मानकर यांनी दिली. या साईडने कमीत कमी 40-45 टपऱ्या आणि विथ महानगरपालिकेचे 40 गाळे एवढे असताना नगरपालिका त्यांना काही बोलत नाही. ह्या 40 टपऱ्यांमध्ये माझी टपरी असताना सुद्धा मला त्यांनी म्हणजे तुम्हाला काढून घेतले, त्यांनी काढून घ्यावा बा तुम्ही. म्हणलं का म्हणजे तुम्ही कोर्ट मॅटरमध्ये नाही म्हणलं ठीक आहे तर मी काढून घेतली. त्याच्यानंतर मग ते म्हणजे तुम्ही कोर्ट मॅटर मग टाका मग परत लावा. तर मी कोर्ट मॅटरमध्ये टाकलं, दावा दाखल केला. दावा दाखल करायची ही माझ्याकडं प्रत आहे, दावा दाखल करायची ही प्रत आहे. मी त्यांना सांगितलं दावा दाखल केला मग आता काय प्रॉब्लेम, ते म्हणे तुमच्या विरुद्ध ऑनलाईन कंप्लेंट आलेली आहे, तर ऑनलाईन कंप्लेंटसाठी ते म्हणे तुम्ही अर्ज करा. मी अर्ज केला काय तरी म्हणे नाही तरी तुम्हाला काढूनच घ्यावं लागेल. तर मला हे कळत नाही की बा आजूबाजूला एवढ्या टप्प्या असताना माझीच टपरी का काढण्यात, आणि मी सदर्व 65% पायाने अपंग असून आज मी कस काय मी काय करायला पाहिजे. तसंच याबाबत त्यांनी प्रहार अपंग क्रांती संघटनेचे अध्यक्ष सचिन पानमर यांच्याकडेही तक्रार केली आहे. एकीकडे अपंगांसाठी शासनांकडून अनेक योजना राबवल्या जात असताना या ठिकाणी होत असलेल्या अतिक्रमणाबाबत सचिन पानमर यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. जर तिथे 40-50 टपऱ्या जर लाईनीने आहेत तर माझं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना एकच प्रश्न आहे, तुम्ही अपंगांच्याच टपऱ्यांवरती काम येऊन बसलेले आहात. तुम्हाला तिथे अपंग नकोय का? जर तुम्हाला अपंगांच्या तिथून जर टपऱ्या हलवायच्या असतील तर त्यांना पहिलं पुनर्वसन करा. जर तुम्हाला पुनर्वसन करता येत असेल तर तुमच्या पुढच्या इथून खाली करून द्या. आता येणाऱ्या तुम्ही जे अपंगांच्या नवीन हे केलेलं आहे ज्या 3% निधीचा जो अनुशेष केलेला आहे त्याचा आम्ही पूर्णतः विरोध करतो, आणि येणाऱ्या 4 तारखेला आम्ही भव्य प्रमाणामध्ये तुमच्याकडे आंदोलन करणार आहोत. याबाबत सदर टपरी हटवायची असेल तर पहिले पुनर्वसन करा, अन्यथा 4 जुलैला आंदोलन करण्याचा इशाराही प्रहार संघटनेच्या वतीनं देण्यात आला. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास लसके, दिंडोरी रोड.